तर विनंती असेलला दाभाड संघाची सलामीची जोडी आपण पाहताय, अजय आणि गणेश, अमन आणि गणेश। नंदिग्नी संघाचा अतिरिक्त खेळाडू 12th मॅन समालोचन कक्षा मध्ये हजर करायचा आहे। नंदिग्नी संघ नंदिग्नी संघाला विनंती असेल आपला 12th मॅन हजर करायचा आहे। नंदिग्नी संघ अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। तुम्हाला केव्हापासून कॉल देतो, अर्धा तास झाला असेल, तुमचे दोन्ही संघाचे संघनायक बोलवले तेव्हा देखील तुम्ही आले नाहीत। आता तुम्हाला अतिरिक्त खेळाडू पाठवायला सांगला, तुम्ही ते देखील करत नाहीयेत। मित्रांनो, तुम्ही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळताय, सिटीमध्ये खेळत नाही, प्लीज आयोजकांना सहकार्य करा। तुम्ही जर सहकार्य कराल तर जी स्पर्धा पार पाडू शकते। यावेळेस पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर ते अमनने प्रहार चढवायला सुरुवात केली। सरळ चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क षटकार। यावेळेस हा देखील फटका जरूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, परतावं लागेल। पकडला एक झेल, संपलाय अमनचा खेळ। बॅटर नयनला पाहताय, तर मागच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार देतोय। रामवाडी संघाचा करण आपण यायचा आहे, अष्टपैलू कामगिरी केली, करणला विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचा आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी। नक्कीच ज्याने 24 धावांचं योगदान दिलं आणि एक गोलंदाजी करताना एका गड्याचा मोबदला घेऊन 16 धावा रोखून धरल्या, असा करण आपण यायचं आहे। यावेळेस शपल झाला होता नयन, फटका जरूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेट बाउंड्री लाईन वरनं आणि इथून मात्र नक्कीच एकच धाव, दोन धावा घेतल्या जातील आणि या दोन धावांच्या मदतीनंतर धावलक दाभाड बी संघाचा 8 अंकावरती। गोलंदाज तयार राईट आर्म ओवर द विकेटने। यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडूनी खूप कमी उसळी घेतली होती, नक्कीच फलंदाज नयनला बीट करून चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या ताब्यामध्ये। हा निर्धाव चेंडू आला, इथून दबाव बनेल टीम दाभाडवरती। दोन षटकांचा सामना आहे, नक्कीच 20 ते 25 प्लस जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। नक्कीच एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही। एक कॉल आलाय गणेशकडनं, एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीनंतर धावपलक 9 अंकावरती जाऊन पोहोचला गेलाय। यावेळेस निर्धाव चेंडू आलाय, पंचांचा इशारा, षटक समाप्तीचा पहिले षटक संपल्यानंतर
एक गडी बाद धावपलक 9 अंकावरती दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल हे मात्र पाहण्यासारखं ठरेल. मित्रांनो, आज ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्व नामांकित संघांना इथे प्रवेश दिला गेला आणि त्या संघांमधील नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहताय. दाभाड विपक्ष नंदीटने या दोन संघांमध्ये यापुढील होणारा सामना असेल नांदेडने बी विपक्ष खानिवली दोन्ही संघाचे संघनायक. आपण पहिले सत्र संपल्यानंतर नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये हजर राहायचं आहे. नांदेडने बी विपक्ष खानिवली या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल. दोन्ही संघनायक आपण यायचंय. गोलंदाज अभिषेक आलाय, सामना करेल नयन. अभिषेक तयार, षटकातील पहिला चेंडू लेफ्ट ओवर द विकेटने. पहिला चेंडू फटका जरूर चांगला आहे, चेंडू ट्रॅव्हल झालाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती. एक धाव घेतली आहे अतिशय वेगाने, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दोन धावा चित्याची चपळाई आणि हरण्याची गती या दोघांचं मिश्रण करून ताल आणि मेळ बसून दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाल्या. टीम दाभाडकडनं अतिशय वेगाने धावले गणेश आणि नयन. सेकंडला फलंदाज नयन, नो सेकंडला गणेशला पाहताय आणि गोलंदाज अभिषेक. आता मात्र पुलटॉस चेंडू फटका फसला, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती. परतावला गेला, पकडला इझेल सप्लाय. फलंदाज नयनचा खेळ. नांदेडने संघाचा कर्णधार आणि खानिवली संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचंय. नांदेडने बी संघाचा कर्णधार आणि खानिवली संघाचा कर्णधार. शेवटचा पुकार असेल दोन्ही संघ नायकांना. आपण नाणेफेक कक्षामध्ये हजर राहायचंय. न्यू बॅटर प्रसादला पाहतोय. गोलंदाज तयार अभिषेक. यावेळी समोरच्या दिशेने फटका जरूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. व्ही शेपमध्ये दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय, फंबलिंग झालाय त्याच्या जोरावरती. दोन धावा मात्र असहजरित्या पण काढल्या जातील. अचूक निर्णय पंचांचा आणि या दोन धावांच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 बाद 13 अंकावरती. नक्कीच दाभाड विपक्ष नांदीटने या दोन संघांमध्ये ही लढत गोलंदाज तयार अभिषेक. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न. नक्कीच दोनच धावा दिल्या जातील आणि या दोन धावांच्या मदतीनंतर धावपलक जाऊन पोहोचले गेले 15 अंकावरती. गोलंदाज तयार अभिषेक, सामना करेल फलंदाज प्रसाद. यावेळेस हा फटका जरूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चुकी होणार नाही आहे, लॉंगॉनला झेल टिपलाय. संपलाय फलंदाज प्रसादचा देखील खेळ.
स्पीडअप करायचं विनंती असेल टीम नांदिकने, आपण खूप वेळ घेतलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज जा भावेश. डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज आणि डावकुऱ्या शैलीचा फलंदाज आता मात्र पाण्यासारखं ठरेल, कारण की दोन्ही ताकद सेम आहेत. कोणता खेळाडू नजाकत दाखवेल हे मात्र पाण्यासारखं ठरेल. यावेळेस भविष्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक गेलाय चेंडूपर्यंत आणि अचूकरित्या झेल टिपला गेलाय. परतावा लागेल फलंदाज बॅक टू द डगआउट भविष. दोन षटक संपला. पप्पू इलेव्हन नांदेडले ए संघाला. जतीन आणि गोलंदाजचा प्रसाद आलाय. 12 चेंडू 16 धावा रोखून धरेल का. स्पीडअप करायचा विनंती असेल. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक गणेश चेंडूपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत. आता मात्र चेंडू निघून गेलाय नक्कीच. 4 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
उकाराच्या मदतीने खातं खोललं गेलं आहे. नक्कीच सकाळच्या 17 पासून मित्रांनो स्कोरर पाठीचा कणा मला साथ देत आहेत. नक्कीच मनीषजी मराठे सर चांगली कामगिरी करताना, नक्कीच पंचांची चांगली कामगिरी. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता आणि पंचांनी अचूक हेरला. अवांतर धावली वाईटच्या स्वरूपामध्ये, अवांतर धावेने धावलं 5 अंकावरती. आता मात्र नक्कीच 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार प्रसाद. आता मात्र यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि हा निर्धाव चेंडू आलाय. कुठेतरी चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज प्रसादचा. सलामीला जतीन आणि अजयला आपण पाहताय स्ट्राईक एंडला, अजय तर नॉन स्ट्राईक एंडला जतीन. गोलंदाज झा दाभाड संघाकडनं पुरस्कृत केले गेले ते प्रसाद याला. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर, धाव असेल अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये आणि अवांतर धावेने धावपलक पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसावेल 6 अंकावरती. तर मात्र लो स्कोरिंग मॅच आहे. 2 षटकांचा सामना, 16 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी या एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करतायत, त्या टाळाव्या लागतील. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोचेल का? तर चेंडू नोमेन्स लँडमध्ये ट्रॅव्हल झालाय आणि 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाऊन सरसावेल 8 अंकावरती. अर्धा पल्ला तर गाठला गेला, आता फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. इथून मात्र टीम पप्पू 11 नांदले बी संघाला. गोलंदाज तयार. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, पंच डिसिजन कळवायचा आहे. फलंदाज बाद बेटची कडा घेतली होती आणि परतावला गेला फलंदाज, परतावला गेलाय अजय बॅक टू द डगआउट. तर नक्कीच वळूयात सामनावीरच्या पुरस्काराकडे. नक्कीच सामना रंगला होता, रामवाडी विपक्ष साकरोळी त्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जातोय रामवाडी संघाचा करण. गुलदस्त यार प्रसाद. यावेळेस एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का? तर नक्कीच केला गेलाय आणि 2 धावा सहजरित्या आपण काढल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शेष राहिलाय. खूपशी मिसफील्ड केली आहे टीम दाभाडने आणि त्याच्या जोरावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बोनस मिळालाय टीम पप्पू 11 नांदेडने बी ए संघाला. विनंती असेल स्पीडअप करायचं टीम दाभाड. गोलंदाज तयार प्रसाद, राईट आर्म ओव्हर द विकेट. काय घडेल काय बिघडेल? यावेळेस जरूर बॅट आणि बॉलचा संपर्क एलिमिनेशन झाला नाही आणि आता मात्र स्वतःच्या बॉल थ्रोमध्ये चांगला झेल टिपला गेला. परतावा लागेल फलंदाज बॅक टू द डगआउट अभिषेक.
जर या मैदानाचा विचार केला तर मैदानाच्या चौपेर आपण पाहताय भगवे झेंडे आणि शिवसेनेचं बाण आणि नक्कीच शिवसेना प्रेरित ही स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय दिलीपदादा स्मृतिचषक 2023चा महासंग्राम स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत आपण पाहताय. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कृत पुरस्कार करण याला अर्पण करण नक्कीच भगवे मेडल त्यानंतर भगवी कॅप आणि या स्पर्धेची करणला आठवण म्हणून सामनावीरची एक पुरस्कृत ट्रॉफी देऊन करणला पुरस्कृत केले जाते. नक्कीच वेल प्लेड पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. सहा चेंडू सहा धावांची आवश्यकता. गोलंदाज गणेश जाधव आलाय स्ट्राइक एंडला. फलंदाज जतीन नॉन स्ट्राइक एंडला जितेंद्र. पहिला चेंडू सामना संपलाय. विजय फटका आलाय. हार्ड लक टीम धावाड आणि नक्कीच पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील टीम नांदेडने ए संघाला.